राज्यात बुधवारी दिवसभरात 43,697 नवे रुग्ण सापडले तर 24 तासात 49 जणांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात 46,591 जण कोरोनामुक्त झालेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,64,708 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.04% आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण आलेख स्थिर झालाय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या 5 ते 7 हजारांदरम्यान स्थिरावली. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. बुधवारी शहरात 18,241 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण जसजसं कमी होऊ लागलंय तसं कोरोना चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घट होतीये. तिसऱ्या लाटेनं उच्चांक गाठला त्यावेळी मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या 68 ते 70 हजारांवर गेली होती. मात्र आता हे प्रमाण थेट 47 हजारांपर्यंत खाली आलंय. मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे असं पालिकेनं बुधवारी उच्च न्यायालयामध्ये सांगितले. 6 ते 9 जानेवारीपर्यंत ओमायक्रॉनमुळे कोरोनाचा उद्रेक होता. 9 जानेवारीला कोरोना रुग्णसंख्येनं 20 हजारांचा टप्पा ओलांडला पण त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत गेली. पुढच्या सुनावणीत राज्य सरकारनं राज्यातल्या स्थितीबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिलेत. कोविड लसीकरणाबाबत हैदराबादच्या AIG हॉस्पिटल आणि एशियन हेल्थकेअर यांनी केलेल्या सर्वेक्षणातले निष्कर्ष धक्कादायक आहेत. कोविड लसीची परिणामकारकता 30% म्हणजेच 10 पैकी 3 जणांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती 6 महिन्यांपर्यंत टिकते. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती राहत नाही किंवा कमकुवत होते असं आढळलं आहे. कोरोनामुळे ज्या मुलांनी दोन्ही पालक गमावलेत अशा सर्व मुलांना भरपाईची रक्कम देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांना दिलेत. कोरोना बळींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सुनावणीसाठी होत्या. देशातल्या 15 ते 18 वयोगटातल्या 50% मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिलाय. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान या वयोगटाचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लवकरच 12 ते 14 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकार निर्णय घेत आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी झालं असलं तरी उपचार घेणाऱ्यांमध्ये तरुण वर्ग जास्त आहे. यात 21 ते 30 वर्षादरम्यानची संख्या जास्त आहे. 14,512 रुग्णांपैकी 10,687 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. शहरात कोरोनामुक्तीचं प्रमाण 88% आहे. येवल्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. 24 तासात 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या 116 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडणार आहेत. रुग्णसंख्या घटू लागल्यामुळे शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करते. त्यामुळे आता मुख्यमंत्री या प्रस्तावाबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडचा प्रश्न अधांतरी असला तरी मेट्रो 3 च्या बांधकामासह इतर कामं वेगात सुरत. आतापर्यंत या प्रकल्पाचं 71% काम पूर्ण झालंय. MMRC नं मेट्रो गाड्या मुंबईत आणण्याची तयारीही सुरू केली. फेब्रुवारीच्या शेवटी मेट्रो 3 मार्गासाठीची पहिली गाडी आंध्र प्रदेशातून मुंबईत दाखल होईल. त्यानंतर मेट्रो 3 मार्गावर चाचणी सुरू होईल. बेस्ट प्रवासातील फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. 23,972 विना तिकीट प्रवासी पकडलेत. विनावाहक सेवेचा गैरफायदा अनेक जण घेत आहेत. 2020 च्या तुलनेत फुकट्यांची संख्या कमालीची वाढली. गेल्या वर्षात 14,39,580 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांची पाकिस्तानमध्ये बर्दास्त ठेवली जाते अशी टीका भारतानं केली. दाऊद टोळीचं नाव न घेता भारतानं हा हल्ला बोल केलाय. ग्लोबल काउंटर टेररिझम काउन्सिलनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी परिषदेत भारताचे संयुक्त राष्ट्रदूत TS तिरुमूर्ती यांनी ही टीका केली आहे. पानिपतच्या युद्धाला 261 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त युद्धातल्या वीर मराठा सैन्याला अभिवादन करण्यासाठी पुणे ते पानिपत शौर्य यात्रेचं आयोजन केलेलं. या यात्रेच्या परतीच्या प्रवासाचं येवल्यात आगमन झालं. यावेळी सशक्त भारत आणि शिवभारत आख्यानाचे प्रमुख व्याख्याते डॉक्टर संदीप महेंद्र गुरुजी यांचा परशुराम प्रतिष्ठान येवल्याच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
पुणे शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 12,421 गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात 1492 गुन्हे हे वाहन चोरीचे आहेत. यात दुचाकी चोरीच्या घटना जास्त आहेत. यासह घरफोडी, दुचाकी चोरी, लुटमार, दहशत माजवणं, हाणामारी या घटनांचा समावेश आहे. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांचा जुगार अड्डा सुरू होता. याबद्दल पोलिसांना माहिती करताच पोलिसांनी धाड टाकून हा जुगार बंद केला. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 47,000 ची रक्कम जप्त केली आहे. तसेच या सर्व महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालेगावच्या सोयगाव मार्केट जवळच्या बालाजी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये चोरी झाली आहे. एका दुचाकीला अडकवून ठेवलेल्या कापडी पिशवीतून 11 लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. अमृतलाल पटेल यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पुण्यातून अपहरण करण्यात आलेला चिमुकला अखेर सुखरूप सापडलाय. डॉक्टर सतीश चव्हाण यांचा 4 वर्षांचा मुलगा स्वर्ण उर्फ डग्गू याचा आठवडाभरापूर्वी बाणेर परिसरातून अपहरण केलं होतं. तेव्हापासून पुणे पोलीस तसेच त्याचे नातेवाईक त्याचा कसून शोध घेत होते. स्वर्णमला पुनावळे ब्रिज जवळ सोडून आरोपी पळून गेला. पोलिसांनी त्याला तसं करायला भाग पाडलं कारण मुलगा जिवंत मिळणं आवश्यक होतं. यंदाचा राजपथावरचा प्रजासत्ताक दिन सोहळा वेगळा असणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे परदेशी पाहुणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र राजपथावर पहिल्यांदाच रिक्षाचालक, बांधकाम कामगार, सफाई कर्मचाऱ्यांसह इतर क्षेत्रातल्या कामगारांची उपस्थिती असेल. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला संधी देण्याचा यामागे उद्देश असल्याचं सांगितलं. यंदा राजपथावर जवळपास 600 युवा कलाकार सादरीकरण करतील. रेल्वेच्या बजेटमध्ये 15% वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. 10 नवीन ट्रेन सुरू करण्याचाही विचार आहे. महानगरांमध्ये रेल्वे संपर्क गतिमान करण्यासाठी नवीन योजना बनवली जाणार आहे. अशा शहरांमध्ये ॲल्युमिनियमची हलकी ट्रेन सुरू करण्याची योजना आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन पातळी 0 करण्याचं रेल्वे प्रशासनाचं ध्येय आहे. निवृत्ती वेतन घेणाऱ्या माजी सैनिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. माजी सैनिक आणि त्यांच्या वारसांसाठी सरकारनं नवीन पोर्टल बनवलंय. त्यामुळे आता पेन्शन संबंधित तक्रारी तात्काळ दूर होण्यास मदत होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रक्षा पेन्शन शिकायत निवारण पोर्टलची घोषणा केली. ESM च्या कौटुंबिक पेन्शनच्या बाबतीत तक्रारीची नोंद या पोर्टलवर करता येणार आहे. जगप्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झानं 2022 हे वर्ष कारकिर्दीतलं अखेरचं वर्ष असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभवानंतर सानियानं निवृत्तीची घोषणा केली. आता खेळू नये असं वाटतंय म्हणून निवृत्तीच्या निर्णयापर्यंत आले असं तिनं म्हटलंय. भारताची सलामीवीर स्मृती मंधानाला ICC जाहीर केलेल्या T20 संघात स्थान मिळालंय. त्यामुळे स्मृती महिला संघात एकमेव भारतीय खेळाडू ठरली. इंग्लंडच्या महिला खेळाडूंची संख्या संघात जास्त आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे